आणि आता बातमी आहे कोल्हापूरच्या राजकीय आखाड्यातून. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत जाण्याची चर्चा भाजपचे नेते समरजित सिंह घाटगे यांनी फेटाळून लावली आहे. महायुतीकडूनच कागलमधून विधानसभा लढणार असल्याचं त्यांनी जाहीर केले. वेळ प्रसंगी अपक्ष लढू पण इतर ठिकाणी जाणार नाही अशी प्रतिक्रिया सुद्धा घाटगे यांनी दिलेली आहे. यावर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. नेमकं काय म्हणाले घाटगे, माझ्याबद्दल काहींकडून खोट्या बातम्या पेरण्याचा प्रयत्न सुरू आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये कागलमधून मीच आमदार होणार. माझी तयारी पूर्ण झाल्यामुळे काहींच्या पोटात गोळा आलाय. वेळ प्रसंगी अपक्ष लढू पण इतर ठिकाणी जाणार नाही असं घाटगे यांनी म्हटलेलं आहे. भाजप नेते समरजित सिंह घाटगे यांनी साम टीव्हीला ही माहिती दिली आहे.